नमस्कार मित्रांनो, पूजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली असून तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की बनवण्यास सुरुवात देखील झाली आहे। या निमित्ताने तीळ आणि गुळाचा वापर करून विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिला प्रयत्न करतात। त्यापैकी एक म्हणजे तिळगुळाची पोळी। अनेकांच्या घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे आणि झटपट तयार होणारा आहे। चला तर मग लगेच बघूया तिळगुळाची पोळी कशी करायची। ते गुळ पोळी बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण त्याची कणिक मळून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इथे बेसन घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं किंचितसं आपण मीठ घेतलेलं आहे। गोड पदार्थ आहे त्यामुळे मीठ आपण कमीच घालणार आहोत आणि हे मिश्रण भिजवण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये गव्हाचे पीठ काढून घेणार आहोत, मैदा, बेसन, तेल घालून घेऊया। त्याचबरोबर मीठ, हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। थोडं थोडं आपण आता यामध्ये पाणी ॲड करून याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत। इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे। मी हातावर थोडंसं तेल घेतलेलं आहे, वरतून थोडंसं चोळून घेऊया जेणेकरून आपली कणिक कोरडी पडणार नाही। आता आपण ही 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया व याच्या आतलं स्टफिंग कसं तयार करायचं व त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। स्टफिंगसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 1/2 वाटी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, 1/2 वाटी इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून साल काढून नंतर त्याचा कूट केलेला आहे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे बेसन भाजण्यासाठी आणि पोळीला आपण तुपाने भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे जास्तीचं तूप काढून घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे, 2 टेबलस्पून इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा वेलची गूळ घेतलेली आहे। गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण तीळ टाकून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरती हे खरपूस भाजून घेणार आहोत। तीळ इथे भाजून झालेले आहेत, काढून घेऊया। तीळ आता आपण थंड करून घेणार आहोत, तोपर्यंत आपण खोबरं आणि खसखस भाजून घेणार आहोत। खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे, ते सुद्धा काढून घेऊया। खसखस भाजून घेऊया। खसखस सुद्धा तांबूस रंगावरती भाजून झालेली आहे, ती काढून घेऊया। पॅनमध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेऊया, मेल्ट करून घेऊया। आता आपण यावरती बेसन ऍड करणार आहोत आणि हे तांबूस रंगावरती भरून घेणार आहोत। बेसन पीठ सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे, आता गॅस बंद करून आता आपल्याला खसखस, तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचं आहे, पण एकदम याची पावडर करायची नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर मी खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सर आपल्याला चालू बंद करतच याची पावडर करून घ्यायची आहे। खसखस आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम पावडर केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसरच आपण वाटून घेतलेलं आहे, काढून घेऊया। आता आपण यामध्ये खोबरं ॲड करणार आहोत आणि याची सुद्धा आपण जाडसर पूड तयार करून घेणार आहोत। खोबरं सुद्धा वाटून झालेलं आहे, काढून घेऊया। तीळ सुद्धा आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत।
तिळ सुद्धा आपण इथे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता आपल्याला गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। गूळ सुद्धा आपण मिक्सरला वाटून घेऊया। गूळ सुद्धा आपण मिक्सरला फिरवलेला आहे कारण का आपल्याला हे बाकीचे कोरडे जिन्नस आहेत ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। हाताने आपण करत बसलो तर जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी हा गूळ मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबरं आपण जे मिक्सरला वाटून घेतलेलं ते, खसखस आणि तिळाची जी जाडसर पूड करून घेतलेली ती सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। त्याचबरोबर वेलचीची पूडसुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते आणि 1 ते 2 सेकंदसाठीच आपण हा मिक्सर चालू बंद करत एकजीव करून घेणार आहोत हे मिश्रण। मिश्रण चालू बंद करत मी इथे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि आपण जे बेसन तुपावर भाजून घेतलेलं ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रणसुद्धा ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेऊया। हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे, बाजूला ठेवून घेऊया। कणिक सुद्धा आपली भिजलेली आहे, मिनिटभर मळून घेऊया। आता आपण याचे छोटा एक गोळा करून घेऊया या पद्धतीने। हलकासा त्याला आपण लाटून घेणार आहोत कारण आपल्याला याच्या आतमध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं ते घेतलेलं आहे, मध्यवर्ती ठेवून घेऊया आणि जशी आपण पुरणपोळीचं सारण भरून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। या पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही। पीठ न लावताच आपण हलक्या हाताने हे लाटून घेणार आहोत। जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पातळ आपण हे लाटून घेणार आहोत। इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे, त्यावरती आपण ही पोळी टाकून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपण ही भाजून घेणार आहोत। पोळी उलटून घेऊया, दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। वरच्या बाजूने आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावूया। दोन्ही बाजूने आता आपण ही खरपूस भाजून घेणार आहोत। काढून घेऊया। याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे। मकर संक्रांतीमध्ये जसं तिळगुळ, तिळाची वडी तसंच तिळाची पोळीलाही खूप महत्त्व आहे आणि ही पोळी तुम्ही जर का बनवत असाल तर आदल्या दिवशी बनवा, जर दुसऱ्या दिवशी खाणार असाल तर ती खायला खूप छान आणि खमंग लागते, त्यामुळे ही पोळी जास्त करून आदल्या दिवशीच बनवतात। तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा।